नमस्कार, मी ओंकार राजीव नवलीहाळकर, राहणार कोल्हापूर. आजच्या या स्टार्टॉक्स या कार्यक्रमामध्ये मला स्वप्नील वज्राडे जी यांनी बोलण्याची संधी दिली, याबद्दल प्रथमतः मी त्या स्टार्टॉक्सचे आपले आभार मानतो. स्वप्नीलजींनी मला या कार्यक्रमामध्ये बोलण्याविषयी प्रेरित कथांविषयी किंवा अनेक आम्ही करत असलेल्या उपक्रमाविषयी अर्थात चॅपटॉकच्या वतीनं जे उपक्रम केले जातात युवकांच्या विकासासाठी याबद्दल माहिती दिली. आणि त्यावेळेला सक्सेस स्टोरी म्हणून तुमची स्टोरी मला हे करायची आहे किंवा हे सांगायचंय किंवा तुम्ही बोलाल का याविषयी प्रश्न विचारले. त्यावेळेला बोलता बोलता अनेक कोडी उलगडत गेली आणि स्वप्नीलजींना मी हे सगळं सांगत गेलो आणि त्यांनी याविषयी मला तयार केलं. खरंच सांगायचं तर त्यांनी मला प्रश्न विचारले आणि त्यांनी जे जे आता मला विचारलं की तुम्ही इथपर्यंत प्रवास कसा होता किंवा एक रिक्षावाल्याचा मुलगा किंवा एका रस्त्यावर समोसे विकणारा मुलगा भारताच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारापर्यंत कशी काय घेऊ शकतो हा प्रश्न जेव्हा विचारला त्यावेळेला एक एक कोडी अशी त्यांना मी सांगत गेलो. म्हणजे हा प्रवास कदाचित सोपा होता असं नाही पण तो तितका अवघडही नव्हता. कारण सांगायचं तर असं की सुरुवातच अशी झाली की लहानपणापासून म्हणजे काय म्हणतात की विद्यार्थ्यांना किंवा मुलांना घडवण्यासाठी किंवा त्यांचं जडणघडण होण्यासाठी एक वेगळा पाथ डोळ्यासमोर असावा लागतो. अर्थात जो पाथ म्हणजे कसला की आपले आई वडील किंवा आपलं कुटुंब आपल्याला घडवत असताना आपल्याला मोठं करत असताना असे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येऊन देतात की जे प्रसंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा किंवा एक वेगळी उमेद देतात. असे अनेक प्रसंग माझ्यावर माझ्या कुटुंबावर येऊन गेले. म्हणजे सगळ्यात प्रसंग माझ्या आई वडिलांवर पहिला आलेला मोठा म्हणजे जन्मतःच जेव्हा पोटाला मुलगा आला हे ऐकल्यावर माझ्या बाबांना इतका आनंद झाला की मुलगा होण्यामागचं दुसरं काही कारण नव्हतं. बाबांच्या प्राथमिक वयामध्ये माझ्या वडिलांनी म्हणजे भरपूर व्यायाम केला होता, अंगयष्टी मिळवली आणि पहिल्या झटक्यात आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. घरच्या काही कारणांमुळे किंवा घरची परिस्थिती पाहता बाबा आर्मीचं एक ठराविक वर्ष करून थोडक्या महिन्यानंतर परत आले. त्यानंतर बाबांमध्ये ते आर्मी मला करता आलं नाही किंवा मला आर्मीमध्ये मला सैन्य दलांमध्ये जाता आलं नाही ह्याविषयी सारखं दुःख मनामध्ये झालं. आणि पोटाला मुलगा आला हे ऐकल्यावर त्याला काही करून त्याला भारतीय सैन्य दलामध्ये घालायचं हे बाबांच्या डोक्यात. आणि कदाचित हे स्वप्न बाबांचं मुलगा जन्माला आल्यानंतर 1.5 वर्षातच भंगलं. कारण आर्थिक परिस्थिती इतकी भीषण होती. एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये राहत असताना बाहेर पडलेला हा परिवार त्याच्यामध्ये माझी आई आणि माझे वडील एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होते. आणि त्या खोलीमध्ये राहत असताना आर्थिक विवंचना अशा होत्या की माझ्या आई वडिलांना मला पाळणाघरात ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि लहानपणी मला सांभाळताना त्यांनी पाळणाघर अर्थात झुलाघर ज्याला म्हणतो आपण त्या झुलाघरामध्ये ठेवलं. आणि तिथं खेळता खेळता एका लहान मुलानं माझ्या डोळ्यामध्ये टाचणी मारली. टाचणी मारल्यानंतर मेंदूपासून डोळ्यापर्यंतची जी रक्तवाहिनी असते जी आपल्या डोळ्याला रक्त सप्लाय करत असते ती तुटली. कदाचित त्यावेळेला कोल्हापुरातील सगळ्यात मोठे डॉक्टर म्हणून डॉक्टर खरे आणि जोगळेकर होते. त्यानंतर सांगलीमध्ये पटवर्धन डॉक्टर होते. या तिन्ही विख्यात डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाचा डोळा गेला. कदाचित त्या दिवशी आर्मीचं स्वप्न उराशी पाळा गेलं किंवा मुलाला काहीतरी करून भारतीय सैन्य दलांमध्ये घालायचं हे स्वप्न डोळ्यात ठेवलेल्या माझ्या बाबांना प्रचंड दुःख झालं. आणि कदाचित बाबांच्या अंगात असलेलं आर्मीचं किंवा सैन्य दलांचं स्वप्न कायम बाबांनी मला लहानपणापासून जेव्हापासून कळत असलं तेव्हापासून ते स्वप्न सांगितलं होतं की भारतीय सैन्य दलांमध्ये या आर्मीमध्ये या असतं नेव्हीमध्ये एअरफोर्स अशा प्रेरक कथा किंवा प्रेरक गोष्टी कायम बाबांनी मला सांगितल्या. तर एकूणच प्रवास असा होता की त्या भाड्याच्या घरामध्ये आम्ही राहायचो. माझे बाबा म्हणजे मला आठवतं की जन्मलेल्या मुलाला जन्मल्यानंतर प्रत्येकाची आई किंवा प्रत्येक स्त्रीला एक काहीतरी अपेक्षा असते. पण मला कदाचित असं म्हणावं लागेल की कुठल्या मातीपासून किंवा कुठल्या हाडापासून माझ्या आईला माझ्या वडिलांना परमेश्वरानं बनवलं की त्यांना आयुष्यात कुठल्याही ह्या गोष्टी म्हणतात की मला बोलताना सुद्धा सांगताना सुद्धा ते इतकं भरून येत आहे की मी कधीही माझ्या आईला असं
हुरळताना किंवा भरपूर सोनं घालून फिरवताना किंवा मी वयाच्या 28 वर्षामध्ये येत असताना कुठं आनंदाला गेली किंवा भरपूर अंगावर साडी छान शोक सोनं नाणं चांदी घालून गेली किंवा बाबा माझे गेले एकदम चांगल्या दुकानात भारी कपडे घेतले दिमागात हे कधीच बघितलं नाही. जन्मता उराशी गरिबी घेतलेल्या माझ्या आईला सुरुवातीपासून अनेक विवंचना बघाव्या लागल्या. वयाच्या चौथी चार वयाच्या 18 वर्षी अर्थात 4th मध्ये असताना तिचे वडील गेले. त्यानंतर गोळ्या बांधून चॉकलेट विकून त्याच्यानंतर असे अनेक ठिकाणी कष्ट करून तिने स्वतःचा गाडा चालवला. आणि हे सगळं करत असताना सेम वडिलांची कथा, बाबांनी रस्त्यावर मीठ विकून रिक्षा चालवून अनेक पेपर टाकून कोल्हापूरमध्ये पिंखांबी गणेश मंदिरच्या पुढे लुकतुके अंबाबाई मंदिर जवळ लुकतुके म्हणून पेपर दुकान आहे तिथं पेपर टाकून त्यांच्याकडून पेपर घेऊन ते दिवसभर पेपर टाकायचे. पेपर टाकून आल्यावर ताण्या मुलाला म्हणजे पूर्वी आंघोळ घालायला आपण बघतो की घरात मुलाला आंघोळ घालायला बाई येते पण ती बाई सुद्धा अफोर्ड करू शकत नव्हते त्या फेजमध्ये. माझे वडील मला येऊन आंघोळ घालायचे आणि दिवसभर दुपारी पेपर टाकायचे पुन्हा येऊन मला आंघोळ घालायची त्यानंतर पुन्हा जाऊन रिक्षा चालवायची भाड्याची रिक्षा दुसऱ्याची रिक्षा घेऊन ती चालवायची. असा इतका मोठा प्रपंच म्हणजे जो प्रपंच काय म्हणतात की त्यात फक्त एक फॅरेक्सचा डबा की ज्या फॅरेक्सचे डबे साठवलेले त्या फॅरेक्सच्या डब्यांमध्ये डाळी टाकून जे काही मिळायचं ते ठेवलेलं असत एवढाच प्रपंच. आणि ह्या प्रपंचामध्ये आपल्या मुलांना काहीतरी करावं काहीतरी मोठं नाव मिळवावं हे कुठल्याही वडिलांना वाटणार नाही. त्या दृष्टीने प्रत्येक वेळेला आर्थिक विवंचना कितीही असल्या आर्थिक बाबी कितीही मोठ्या असल्या तरी माझ्या वडिलांनी माझ्या आईनं मला शिक्षणामध्ये कुठली कसर केली नाही. शिक्षणामध्ये कसर केली नाही याचा अर्थ असा की शाळेमध्ये तपोवन नावाच्या शाळेमध्ये मला घातलं तर शाळेमध्ये मी जायला लागलो. शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना इतक्या गोष्टींना फेस करावं लागलं ते त्या सगळ्या स्टोरीज इतक्या मोठ्या आहेत. म्हणजे शाळेची फी 36 रुपये मला आठवते 36 रुपये फी भरायला सुद्धा काही पहिला पैसे नसायचे. माझ्या शाळेतल्या माझ्या शिक्षिका कापसे मॅडम असतील गवाळे मॅडम असतील यांनी माझी सगळी फी भरली. म्हणजे आज त्या व्यक्ती सगळ्या इथे ऐकायला नाही आहेत पण हे सांगताना मला इतकं भरून येते की प्रत्येक शाळेची फी असायची जी फी 250 रुपये कॉम्प्युटरची फी 10वीची होती 10वीच्या SSC बोर्डची फी 240 रुपये ती भरायची सुद्धा माझी ताकद नव्हती त्यावेळेला. आणि 8वी ते 10वी मधला प्रवास म्हणजे कोल्हापुरात रंकाळा नावाचा तलाव सगळ्यांना माहीत असेल तर त्या तलावावर मी माझ्यासोबत माझी आई आम्ही प्रत्येक शनिवार रविवारी जाऊन सामसे विकायचो. आणि आमच्या तिथे एक पाटील म्हणून होते अनुसया पाटील ते आत्ताच काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी त्या दिवंगत झाल्या. तर त्या हे सगळं त्यांनी मदत केली मला असे त्या 50 सामोसे करून 50, 100, 150 सामोसे मला करून द्यायच्या ते घेऊन डबा घेऊन माझ्या आईकडे जायचो आम्ही ते रंकाळ्यावर विकायचो. म्हणजे ते जे प्रसंग होते की एवढी शिकलेली बाई एका ठिकाणी खासगी कंपनीमध्ये स्वतःचा घरापासून कळंडापासून ते बीटी कॉलेज पर्यंत 8 किलोमीटर जाणता रोज चालत ये जा करणारी माझी आई माझ्यासोबत एवढं रंकाळ्यावर उभारून सामोसे विकते हे कशासाठी हे फक्त माझ्या शिक्षणासाठी. काहीतरी मुलांना करावं काहीतरी आपलं वेगळं शिक्षण घ्यावं या दृष्टीने तिनं जे केलेले प्रयत्न होते हे कुठंतरी कायम डोळ्यात दिसायचे की आपली आई राबते आपले वडील राबतायत ओंकार तुला काहीतरी करायचंय. आणि कधी कधी असं व्हायचं वेळप्रसंगी मन खचून जायचं कारण होतं असं की आपण असंख्य प्रयत्न करत असतो असंख्य कष्ट घेत असतो पण हे कष्ट घेत असताना त्यानंतर मिळणारं यश कदाचित त्यावेळेपुरतं आपल्याला खूप कमी वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला खचून जाण्याची एक स्टेज प्रत्येक माणसासमोर येते पण ती वेळ इतकी महत्वाची असते तो पार्ट एवढा क्रुशल असतो ती वेळ एकदा गेली की त्यानंतर माणसाला कोणी अडवू शकत नाही. आणि कदाचित माझ्या बाबतीत हेच झालं असावं. हा सगळा प्रवास इतका दीर्घ होता हा प्रवास घडत असताना प्रत्येक टप्प्यावर मला वेगवेगळ्या माणसांनी मदत केली. म्हणजे आणि हे सगळं जसं मी सांगितलं की माझ्या आई वडील माझ्या वडिलांची माझ्या बाबांची इच्छा होती की मुलांना सैन्य दलांमध्ये शिक्षण पूर्ण करावं किंवा सैन्य दलामध्ये त्यांना जॉईन व्हावं आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये त्यांना जॉईन व्हावं हे जे त्यांना वाटत होतं हेच स्वप्न पुरामध्ये होतं. पण ते मला माहित होतं की भारतीय सैन्य दलांना काहीतरी एक मर्यादा आहे किंवा शारीरिक चाचण्या आहेत या चाचण्या आपण पूर्ण करू शकणार नाही केवळ आपला गेलेला डावा डोळा. लहानपणी मला पाळणाघरात ठेवल्यानंतर तो जो डावा डोळा गेला त्यानंतर हे जे सैन्य दलांविषयी जे स्वप्न होतं हे पूर्ण करू शकणार नाही हे जरी डोक्यात असलं तरी सैन्य दलांची आवड मी कधीच सोडली. त्यामुळं कोल्हापूरमध्ये असलेल्या अशा ज्या काही आपत्कालीन सेवा संस्था आहेत की ज्यांचे कॉस्ट्युम काहीतरी असायचे उदाहरण सांगायचं तर कोल्हापुरात जीवनज्योत सेवा संस्था म्हणून आहे जीवनमुक्ती सेवा संस्था म्हणून आहे
सगळ्यात पहिली माझी सुरुवात जीवनमुक्ती पासून झाली. जीवनमुक्ती जीवनमुक्ती सेवा संस्थेने 2002-03 च्या दरम्यान वैभववाडी मध्ये जो रेल ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये मदत केल्यानंतर त्यांना व्हाईट आर्मी नावाचा एक किताब मिळाला. आणि व्हाईट आर्मी म्हणजे त्यांचे कॉस्ट्युम्स व्हाईट होते आणि त्या व्हाईट आर्मी या नावापायी मी त्यांना जाऊन विचारलं की मी या संस्थेला जॉईन करू शकतो का, आपत्कालीन सेवा संस्थांमध्ये मी काम करू शकतो का. तर ते मला कळालं की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही प्रत्येक जण काम करू शकतो. मग तो एक कॉस्ट्युम अंगावर घालायला मिळाला. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून माझी आपत्कालीन कामं चालू झाली. मी जीवनज्योत सेवा संस्था, जीवनमुक्ती सेवा संस्था या सेवा संस्थांच्या माध्यमातून आपत्कालीन कामं चालू केली. ही आपत्कालीन काम करत असताना कोल्हापूरमध्ये त्यावेळेचे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री धनंजय पाटील म्हणून होते. धनंजय पाटील यांनी मला आपत्कालीन मध्ये काम करतोस तर आपत्कालीन सेवा क्षेत्रांविषयी तू जॉब किंवा ह्याविषयी तू शिक्षण का घेत नाहीस असं विचारलं. आणि त्याच वेळेला कोल्हापूरचे कलेक्टर श्री अमित कुमार सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची झालेल्या बैठकीमध्ये मास्टर ट्रेनर नावाचा एक राज्य शासनाच्या वतीने प्रोग्राम होणार होता. त्या मास्टर ट्रेनर प्रोग्रामसाठी मला आपत्कालीनच्या प्रशिक्षणासाठी या मास्टर ट्रेनर प्रोग्रामसाठी मला कोल्हापूर जिल्ह्यामधून पुण्यामध्ये पाठवण्यात आलं. पुण्यामध्ये यशदा येथे हे संपूर्ण प्रशिक्षण झालेल्या प्रशिक्षणामध्ये 14 प्रशिक्षणार्थींना आम्ही पास आउट झालो. ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दुसरं एक प्रशिक्षण मिळालं ते एनडीआरएफ मध्ये. त्याच्यामध्ये जवळ 400-500 मुलांमधून संपूर्ण महाराष्ट्रामधून मी 34 जण पास झालो. कदाचित आपत्कालीन कामांची आवड यामुळे मी महाराष्ट्रात पहिला आलो. हा मास्टर ट्रेनर विषयीचा एक झालेला किंवा मास्टर ट्रेनर हा प्रोग्राम झाल्यानंतर एक आपत्कालीन मास्टर ट्रेनर किंवा आपत्कालीन प्रशिक्षक ही एक वेगळी डोक्यामध्ये बीन वाजू लागली की आपत्कालीन सेवा क्षेत्रांमध्ये तू काम केलंयस, आता तुझ्याकडे शिक्षण आहे, तुला याविषयीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्यामुळे तू यात काहीतरी करू शकतोस. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये आपत्कालीन सेवा क्षेत्रांमध्ये काम करत असताना अनेक असे प्रसंग, म्हणजे आम्ही आता कदाचित मास्टर ट्रेनर हे नंतरची बाब आहे, त्याच्या आधी आपत्कालीन कोल्हापुरात अशा असंख्य परिस्थिती, पूर परिस्थिती असेल, कुणी बुडालेलं असेल, कुणी वाहून गेलं असेल, या प्रत्येक आमच्या माझ्यासोबत काम करणारे की आम्ही मी ज्यांच्या सोबत असं म्हटलं तरी बावट होणार नाही की ज्यांनी मला आपत्कालीन परिस्थिती विषयीची सगळी माहिती दिली, हे तिथे सुनील कांबळे असतील, कृष्णा सोरटे असतील किंवा कोल्हापूरमध्ये काम करणारे जे मोटर मेकॅनिक आहेत पण ज्यांनी केले 25-30 वर्ष या आपत्कालीन कामांना कधीही सोडलं नाही. स्वतःचं मोटर मेकॅनिकचं गॅरेज बंद ठेवून स्वतःच घर बुडू गेल्या वर्षी पावसात बुडालेला असताना जो माणूस काम करत होता अशी सचिन भोसले म्हणून आहे, व्हाईट आर्मीचे अध्यक्ष रोकडेजी, या सगळ्यांनी आपत्कालीन कामाविषयी मला एक वेगळं प्रशिक्षण दिलं किंवा आम्ही ट्रेनिंग घेतलं. हे त्यांच्या मार्फत हे ट्रेनिंग मला मिळालं आणि आम्ही काम करायला लागलो. काम करत असताना नंतर मग वेगवेगळे सहकारी सुनील जाधव, त्याच्यानंतर यशवंत गेडवानी, नमन कुलकर्णी अशा अनेक लोकांवरती, अनेक या आपत्कालीन सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लोकांवरती माझी ओळख झाली. हे काम करू लागलो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जायचो, मयत बॉडीज असतील त्या आम्ही रिकवर करायचो किंवा कुठे एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या ऍक्सिडेंट मधल्या लोकांना आम्ही वाचवायचो, असे अनेक आपत्कालीन सेवा क्षेत्रांमध्ये आम्ही काम केलं. सगळ्यात मोठा प्रसंग आम्ही हँडल केलेला देवगड येथे एक कार्यक्रम होणार होता आणि देवगडच्या कॉलेजमध्ये, केळकर कॉलेजमध्ये एक प्रशिक्षण झालं. ते प्रशिक्षण पूर्ण करून आम्ही व माझी टीम, मी नितेश वनकोरे, प्रदीप भाईनापुरे रोकडेजी आणि आम्ही तिकडून निघालो. त्यावेळेला येत असताना असळज नावाच्या एका घाटामध्ये दरीमध्ये गाडी पडली आणि आमची अँब्युलन्स आम्ही प्रशिक्षणासाठी घेऊन गेलो असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटलं, येणाऱ्या व्यक्तींना असं वाटलं की ऍक्सिडेंट झालाय म्हणूनच आपल्याला वाचवण्यासाठी ही अँब्युलन्स आली आहे की काय, या लोकांना काढण्यासाठी किंवा त्यांना ऍडमिट करण्यासाठी ही अँब्युलन्स आली म्हणून त्यांनी गाडी आमची थांबवली. ती गाडी थांबल्यानंतर आम्ही बघितलं तर दरीमध्ये काही लोक पडलेले, ऐनापुरेजी असतील किंवा रोकडेजी असतील, तिथे असतील बाकीचे वनकोरेजी असतील, या सगळ्यांना आपत्कालीनचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं. मी नौखा त्यावेळेला आपत्कालीन कामांमध्ये थोडी थोडी सुरुवात झाली होती आणि ह्यांच्या बरोबर मी देखील त्या दरीमध्ये उतरलो. त्या दरीमध्ये उतरून आम्ही त्यातल्या 9 जण त्यामध्ये पडले होते. त्या 9 जणांपैकी 8 जणांना आम्ही व्यवस्थित वर काढलं. वर काढल्यानंतर त्या 8 जणांना इस्पितळमध्ये नेलं. त्या 8 जणांचे प्राण वाचले दुर्दैवानं, एकाचा त्या ऍक्सिडेंटमध्ये जोराचा आघात झाल्यामुळे मृत्यू झाला. हा माझ्या आयुष्यातला 8 लोकांना वाचवल्याचा जो एक वेगळा इन्स्पिरेशनल टच किंवा आपण काहीतरी करू शकलो, 8 व्यक्तींचे प्राण आज आपल्यामुळे वाचले,
हा एक वेगळा मला आनंद जो मिळाला होता या आपत्कालीन सेवा क्षेत्रामधून, तो आनंद मला कायम पुढे या कामामध्ये किंवा आपत्कालीन सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मदत करतो. मग हे सगळं चालत असताना ही अशी प्रशिक्षण झाली आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हा 3 जणांची त्यावेळेला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जी प्रशिक्षण संस्था आहे जी दिल्लीमध्ये आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, तिथं प्रशिक्षणासाठी निवड झाली. कदाचित हे प्रशिक्षण मी संपूर्ण माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण किंवा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं प्रशिक्षण मानतो. कारण 2016-15 मध्ये ज्यावेळेला या प्रशिक्षणाची मला संधी मिळाली, त्यावेळेला कोल्हापुरामधून दिल्लीला जायचं होतं आणि त्यावेळेला म्हणजे मी याविषयी खूप एक 10 ते 15 पानाचा स्वतःवर लिहिलेला आहे की आयुष्य बदललेला दिल्ली एक दिल्ली प्रवास, अर्थात आयुष्य बदललेला 600 रुपयाचा दिल्ली प्रवास, असे एक मी स्टोरी लिहिलेली आहे. आणि त्या स्टोरीने मला घडवलं किंवा त्या प्रशिक्षणानं मला आता इथपर्यंत आणलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण ते प्रशिक्षण माझ्या आयुष्यात इतकं महत्वाचं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही 3 जण त्यावेळेला जाणार होतो. कोल्हापूर मधून मी माझ्या प्रशिक्षणाचं तिकीट दिल्लीला जायसाठी तिकीट काढलं होतं, पण माझे मित्र पुण्यातून येणार होते आणि त्यांनी मला कळवलं की आपण पुण्यातून एकत्र जाऊ, म्हणून मी कोल्हापुरातून मिळालेलं तिकीट कॅन्सल करून पुण्यात जे तिकीट RIC होतं ते तिकीट काढलं. ते काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू स्टेशनवर आलं की आपण जेवू, एकत्र जेवण करू, आपण इथून निघून जाऊ. असं सांगितल्यावर मी कोल्हापुरातून निघालो. कोल्हापुरातून निघाल्यावर मध्यावरती सातारापर्यंत आल्यावर मला त्यापैकी एका मित्राचा फोन आला की ओंकार असं झालं आणि आपल्याला तिकीट आपले कन्फर्म नाही होऊ शकलेत आणि त्यामुळे तिकीट कॅन्सल झालेत, आपल्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधला पाहिजे. त्यावेळेला ते दोघं जण पटकन म्हणजे एकाचं तिकीट पनवेलवरून होतं ते निघून गेले, दुसरे ज्यांच्या सोबत मी जाणार होतो त्यांनी क्विक विमानाचं तिकीट काढलं ते निघून गेले. आई दिल्लीला चाललेला मुलगा खिशामध्ये केवळ 600 रुपये होते. 600 रुपये असलेला मुलगा आज कोल्हापुरातून दिल्लीला जायची भरारी घेण्याच्या बाता करत होता. म्हणजे आणि 600 रुपयावर जायचं धाडस कसं केलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे. की जाताना तिकीट काहीतरी काढलेलं आहे, ते तिकीट कन्फर्म आहे एवढं माहिती आहे. येतानाच तिकीट आपण काढलेलं आहे दिल्लीवरनं पुण्यापर्यंत हे माहिती आहे. 600 रुपयात काहीतरी होईल, तिथं गेल्यावर राहायची करण्याची सोय होणार होती. कारण ते नॅशनल प्रशिक्षण, ते राष्ट्रीय प्रशिक्षण म्हणा. आणि हा सगळा टप्पा गाठत असताना मी पुण्यापर्यंत पोहोचलो. पुण्यात आल्यावर जो मित्र माझ्यासोबत येणार होता तो आला नाही, तो दिल्लीला गेला. किंबहुना मी पुण्यात पोहोचेपर्यंत स्टेशनवर तो दिल्लीत पोहोचला सुद्धा होता. तर वाईट त्या दिवशी वाटलं की कदाचित आज माझ्या खिशात 600 रुपये, त्याच्या खिशात 6,000 होते म्हणून तो निघून गेला. पण 600 रुपये असल्यामुळे मी तिकीट काढू शकलो नाही आणि त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं होतं की कारण मी प्रशिक्षणाला जाणार होतो त्यासाठी फक्त कधी म्हणजे मला कधीही पैसे माझ्या खिशात नसल्याचं किंवा माझ्याकडं किंवा माझ्या कौटुंबिक परिस्थितीत इकॉनॉमिक कंडिशन लेस असल्याचं दुःख मला होतं, ते दुःख मला फक्त कधी आजपर्यंत जाणवलं नाही पण त्या दिवशी जाणवलं. कारण ते प्रशिक्षण तर चुकलं असतं. तर माझ्या आयुष्यातली त्या प्रशिक्षणाची मोठी संधी जी मी मानत होतो ती चुकली असते आणि इतकं वाईट वाटलं. मग काही करूनच आपल्याला पोहोचायचं. म्हणून पुण्यामध्ये माझा एक मित्र आहे अमर कवलवकर म्हणून, जो MCA होल्डर आहे आणि तो पुण्यात जॉब करत होता. त्याला फोन केला. अमरचं ऑफिस मिळायला सुटलं, तो स्वारगेटवर न्यायला आला. त्यानंतर लोकेशन लावून त्याने मला स्टेशनपर्यंत नेलं. स्टेशनवर त्यानंच मला जेवायला घातलं. त्या मित्रानं मला थोडेफार पैसे देखील दिले. मग आम्ही चौकशी केली ट्रेनची, तर ट्रेन त्या दिवशी मला तिकीट कन्फर्म मिळणार नाही असं तिकीट काउंटरवर कळालं. आणि अचानक कुठलंही तिकीट तुम्हाला कन्फर्म कर, मी त्यांना प्रशिक्षणाचं लेटर देखील दाखवलं पण ते म्हणाले की अचानक तिकीट कन्फर्म नाही करता येणार, तुम्हाला ट्रेनच्या आधी 2 तास तिकीट काउंटर जेव्हा ओपन होईल तेव्हा तिकीट घेतलं पाहिजे. तिकीट घेतलं पाहिजे म्हणल्यावर मग 4 वाजता निजामुद्दीन एक्सप्रेस सुटणार होती पुण्यामधून. 4 वाजता निघणाऱ्या निजामुद्दीन एक्सप्रेस साठी मी तिकीट दोन वाजेपर्यंत थांबलो. अमर देखील माझ्यासोबत थांबला. कदाचित तो प्रसंग कधीही माझ्या डोक्यातून जाणार नाही. माझ्याकडं असलेल्या 600 रुपयामध्ये मी त्या स्टेशनवर थांबलो होतो. खिशामध्ये दुसरं काही नव्हतं, प्यायला पाण्याची बाटली देखील नव्हती. अमर होता, अमरनं जेवायला घातलं, पाण्याची बाटली सोबत घेतली, त्यालाच घेऊन दिली. टाइम्स ऑफ इंडियाचा पेपर त्याच मुलानं आणला, तो पेपर घेऊन खाली बसून त्या पेपरवर आम्ही झोपलो होतो. आणि जैन मंदिरचे काही स्वयंसेवक रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना कपडे वाटत होते आणि त्यावेळेला झोपलेलो होतो, त्यावेळेला लक्ष गेलं नाही आणि त्या पटरीवर थांबलेलो असताना माझ्या अंगावर देखील ते शाल टाकून गेले. कदाचित हा प्रसंग इतका मला मोठा करून गेला की
म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की भिकारी किंवा ही कन्सेप्ट नव्हती, तर त्यावेळेला मला काहीतरी एक वेगळी हे बघायला मिळाली की आपण आता काय आहोत, आपल्याला काय केलं पाहिजे. आणि तिकीट काढलं, 2 वाजता तिकीट काढलं. मी तिकीट काढून दिल्लीला जायसाठी निघालो. तब्बल 30 तासाचा प्रवास उभारत बसत, कसा तरी जनरल 210 रुपये काहीतरी तिकीट असावं, ते तिकीट काढलं. ते तिकीट काढल्यानंतर 200 तिकीट काढल्यावर मी दिल्लीमध्ये पोहोचलो. निजामुद्दीन एक्सप्रेस पोहोचलं, तिथे गेल्यावर 100 रुपयामध्ये मला IIPA मध्ये, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतात, भारतीय लोक प्रशासन संस्थान, तिथं राहायची सोय होती. तिथं गेलो, मग तिथून पुढचे 5 दिवस ते 6 दिवस जे काही प्रशिक्षण होणार होतं ते अतिशय उत्तम प्रशिक्षण होत. ते संपूर्ण प्रशिक्षण झालं. ते प्रशिक्षण झाल्यानंतर मला तिकिटाचे रिइम्बर्समेंटचे फॉर्म भरून घेतले. योगायोगाने मला गव्हर्नमेंटच्या वतीनं प्रशिक्षण चांगलं झाल्यामुळे भरपूर माझ्या आपत्कालीन कामांविषयीची पुस्तकं घेता आली. ही पुस्तकं घेऊन मी पुन्हा तिकडून प्रशिक्षण पूर्ण करून कोल्हापूरला यायसाठी निघालो. पुन्हा हीच स्टोरी माझ्या बाबतीत. हे दोघ जण ज्यांच्याकडे आर्थिक कपॅसिटी होती ते निघाले, ते पुण्यात पोहोचले देखील. पण मी ठीक आहे म्हणून असंच त्या दिवशी माझ्याकडे असलेलं जे पहिलं तिकीट कोल्हापूर ते दिल्ली ते पुणे काढलं होतं, ते त्या बिल्डिंगला असलेल्या वायफायचा वापर करून मी मोबाईल ऑन केला आणि बघायला लागलो, तर त्या दिवशी तिकीट कन्फर्म झालं, RIC झालं होतं. तो इतका आनंद झाला की RIC ऍटलिस्ट मी बसून तरी जाऊ शकतो म्हणून निघालो. ते तिकीट RIC होतं, ते पुण्यामध्ये कुणी तो भोपाळ कशी कुणी बसलं नाही, ते मध्ये तिकीट कन्फर्म झालं. मी पुण्यापर्यंत पोहोचलो. पुन्हा पुण्यातून हँडी फिजिकली चॅलेंज पास असल्यामुळे मला 250 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये मी कोल्हापुरामध्ये पोहोचलो. ते संपूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर मला प्रशिक्षणाचा, म्हणजे डिझास्टर रिस्क रिडक्शन नावाचा जो हे आहे, क्रिएशन ऑफ कल्चर थ्रू इन DRR म्हणजे जे सब्जेक्ट होता, तर त्यासाठी मला जायला मिळालं. ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नंतर यशदामध्ये ऍज अ ब्लॉकवर लेक्चरर म्हणून काम करू लागलो. अनेक यशदाच्या वतीने होणारे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी जी पुण्यामध्ये आहे, याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची जाण्यासाठी मला संधी मिळाली. प्रशिक्षण देण्यासाठी मी जाऊ लागलो. तर नंतर इथं म्हणजे एवढे प्रशिक्षण झाल्यानंतर माझ्यासमोर बसणारे मुख्याध्यापक होते, माझ्यासमोर बसणारे काही शासकीय अधिकारी होते, कर्मचारी होते, अगदी एकदम ग्रामसेवकापासून तहसीलदारांपर्यंत मंत्रालयीन अधिकाऱ्यांपर्यंत अनेक अधिकारी यशदामध्ये यायचे प्रशिक्षण घ्यायचे. त्यावेळेला मला प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. हा एक नवखा हे माझ्यासमोर मिळाला. आणि त्यानंतर मग मंत्रालय नियंत्रण कक्षामध्ये मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संबंधित एक जागा भरायची होती आणि त्या 9 पोस्ट होत्या. कदाचित त्यावेळेला त्यासाठी 900 ते 1000 दरम्यान फॉर्म आले होते. आणि ह्या सगळ्या आपत्कालीन कामांचा परिणाम बघता आपत्कालीन अभ्यास झाला असल्यामुळे मी मंत्रालय नियंत्रण कक्षामध्ये मंत्रालय नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून जॉईन झाले. तर सांगण्याचा आनंद हाच की हा सगळा प्रवास घडत असताना मंत्रालय नियंत्रण कक्ष अधिकारी पर्यंत जात असताना इतके टक्के टोणपे किंवा इतक्या काही काही गोष्टी मागे घडल्या. कदाचित मी अनेकदा असे प्रसंग घडले, म्हणजे सगळेच प्रसंग आपण म्हणतो की सांगू शकत नाही. शाळेत कॉलेजमध्ये फी भरायला जात असताना ती फी भरायला जाणं किंवा ती फी भरणं हा देखील इतका मोठा टास्क माझ्यासाठी असायचा. ती फी कुठून घ्यायची, ती पैसे कसे द्यायचे, कुणाला द्यायचे, हे सगळे प्रसंग आणि सगळे पेच प्रसंग डोळ्यासमोर असायचे. मला अजूनही आठवत आहे, आम्ही फी भरायला गेलो होतो, फोटो काढायचे होते आणि त्या दिवशी संकष्टी होती. आणि माझ्या घरापासून ते कॉलेजपर्यंत अंतर जवळ 5 ते 6 किलोमीटर होतं आणि त्या दिवशी संकष्टी, आईचा उपवास होता. 8 रुपये घरात 8 रुपये साबुदाणा पावशर आणण्यासाठी सुद्धा आईकडे पैसे नव्हते. आणि त्या दिवशी आई ऍडमिशन आहे माझं म्हणून 10वी नंतर मुलाला ऍडमिशन घ्यायचं म्हणून आई बाबा चालत आले. त्यावेळेला कोल्हापूरमध्ये एक अशी हे होती की 25 रुपयात आवडेल तेथे प्रवास म्हणून बसची एक हे होती. आणि ते 25 रुपयात आवडेल तेथे प्रवास ह्या दृष्टीनं आम्ही प्रवासाचं हे काढायचं म्हणून मग आता 3000 जणांमध्ये 25 रुपये कसे हे करणार म्हणून आई बाबांनी कुठले 1-2 रुपये करून आमच्या तिथे साळवके म्हणून एक घर मालक होते, आम्ही ज्यांच्यात राहायचे ते घर मालक, तर त्या घर मालकांनी त्यांच्या नीता साळवके म्हणून त्यांच्याकडून 10 रुपये आईने आणले. ती मला 25 रुपये एकत्र केले. ते 25 रुपये मी घेऊन मी पास काढून मी पुढे गेलो. मला लाईन मध्ये उभं राहायचं होतं कॉलेजच्या म्हणून. आणि आई बाबा नंतर चालत आले. थोडा वेळ गेला, आईनं काहीही खाल्लं नव्हतं. आईला कॉलेजवर चक्कर आली. त्या दिवशी मला नाळे कॉलनीमध्ये आमच्या इथे धुमाळ म्हणून एक होते, ज्यांनी माझ्या आईचं म्हणजे ज्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही.
मी जेव्हा पायीच्या म्हणजे डिलिव्हरीचा प्रसंग होता त्यावेळेला तुम्हाला दाखवली माझ्या आईला खूप मदत केली. म्हणजे आमच्या तिथे असलेले सावत म्हणून ज्यांच्यात आम्ही भाड्यात पूर्वी राहायचो त्यांनी आईला कॉर्ड दिला. तुम्हाला दाखवली सगळ्या ज्या प्राथमिक सर्व्हिसेस पाहिजे त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या. ज्या एका गरोदर असताना एका स्त्रीला लागतात म्हणजे गरोदर झाल्यावर नंतर मूल आल्यानंतर प्रत्येक स्त्रीची काहीतरी अपेक्षा असते की काहीतरी आपला सोहळा घडवला काहीतरी व्हावं. पण त्यानंतरच्या 10व्या दिवशी 10 दिवस पण कदाचित जास्तच म्हणत असेल त्यानंतर 5व्या 4व्या दिवशी माझी आई कामाला म्हणते आणि ती अजूनपर्यंत काम करते. तर हे सगळं म्हणजे हे सांगायचं गेलं तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. पण आई त्यानंतर ते काम हे चालू राहिलं आणि त्या धुमाळ काकीने त्यांचे मिस्टर त्या कॉलेजवर आले होते आणि धुमाळ काकांनी आईला विचारलं काय होतं वहिनी. तर ती म्हणाली उपवास आहे. तर तिथं श्यामचा वडा म्हणून प्रसिद्ध होता कॉलेजच्या तिथं. तर तो श्यामचा वडा त्यांनी वहिनी म्हणजे उपवास महत्वाचा नाही मुलगा महत्वाचा आहे तुम्ही उपवास म्हणा म्हणून आईला तो वडा खायला बघता. आईने तो वडा खाल्ला पाणी पिला आणि मग माझा ऍडमिशन. आणि त्या ऍडमिशनची सुद्धा मजा त्यावेळेला सुद्धा ऍडमिशनला तिथे 3 फोटो लागणार होते आणि माझ्याकडे 1 फोटो होता. तर फोटो द्यायचे कुठनं म्हणून इथून ते त्या सायबर ह्याच्यापासून राजाराम कॉलेजच्या ह्याच्यापासून ते पूर्ण खालीपर्यंत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पासून ते माझ्या आत्याची शाळा तवनाप्पा पाटणे जी नूतन मराठी तवनाप्पा पाटणे म्हणजे प्रायव्हेट नूतन मराठी तवना पाटणे एकत्र शाखा आहे त्यातली जी तवनाप्पा पाटणे आहे ती आय थिंक नूतन क्या तवनाप्पा मला नावामध्ये कन्फ्युजन आहे. राजारामपुरीमध्ये शाळा होती आत्याची मुख्याध्यापिका होती. आम्ही तिथपर्यंत चालत आलो आत्याकडून पैसे घेतले आत्याने ते पैसे फोटोसाठी दिले ऍडमिशनसाठी थोडे पैसे दिले आणि ते पैसे घेऊन आम्ही जाऊन फोटो काढले आणि मग माझं ऍडमिशन. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येकाचं जशी ही मी जी नावं सांगते ही नावं कदाचित ऐकणाऱ्यांना खूप वाईट वाटेल की यांनी आमची नावं घेतली. पण ही नावं खरंच माझ्या दृष्टीने खूप माझ्या आत्यांनी असेल माझी अशा शोभा आत्या माझी लहान आत्या हिने मला इन्स्पिरेशनल स्टोरीज कायम सांगितल्या की यू वॉन्ट टू डू इट किंवा तुला हे केलं पाहिजे ह्या सगळ्या हे सांगितल्या. शोभा आत्या मला कायम आर्थिक मदत करायची. शाळेमध्ये माझ्या गबाळे मॅडम की ज्यांनी माझी कधीही सहल असली तर पहिली फी माझी भरायची त्या गबाळे मॅडम असायची. प्रत्येक फी माझी त्यांनी भरली. शाळेमध्ये मला चप्पल घेऊन देणाऱ्या माझ्या कापसे मॅडम संस्कृतची फी भरणाऱ्या माझ्या देसाई मॅडम मला हे सगळे लोक आठवतात की ज्यांनी मला प्रत्येक गडीनं मदत केली. आणि पैसे हा मुद्दा नव्हता किंवा पैसे मिळतायत किंवा ऍडमिशन होत आहे किंवा हे सांगायचं मला नाहीये की इतक्या भीषण इतकी परिस्थिती असायची की शाळेमधल्या माझ्या त्या जेवण करणाऱ्या ज्या बायका होत्या त्यांना देखील माहित असायचं की आज नवण्याला मला नवली नंतर आडनाव होतं त्यामुळे नवण्या म्हणायचे आज नवण्याला पण दोन डबे भात शाळेमध्ये भात असायचं तर 2 डबे देऊया. शाळेमध्ये असणारे आमचे भोसले सर म्हणून होते जगताप म्हणून एक शिपाई होते एक तांदळाची पिशवी मिळायची ते मला मुख्याध्यापकांना सांगून मला 2 पिशव्या द्यायची कधी कधी 3 पिशव्या द्यायची. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक घडीला प्रत्येक ह्या वेळेला मला मदत केली आणि ही मदत कदाचित अजूनपर्यंत चालत होती म्हणून कदाचित हा प्रवास घडला. थोडक मला स्वप्नीलजीने राष्ट्रीय युवा पुरस्काराबद्दल सांगायला सांगितलंय हा सगळं सांगताना कदाचित त्यावर दुर्लक्ष व्हायला नको. राष्ट्रीय युवा पुरस्काराबाबतीत सांगायचं तर मी कोल्हापूरमध्ये तंबाखू मुक्त शाळांचे महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईमध्ये सलाम मुंबई फाउंडेशन म्हणून आहे की जी तंबाखू मुक्तीविषयी व्यसन मुक्तीविषयी अत्यंत कौतुकास्पद कृत्याचा उपक्रम करते त्यांच्यापासूनच प्रेरित होऊन मी असाच ऍज अ इनिशिएटिव्ह कोल्हापूरमध्ये काही शाळांमध्ये जायचो तंबाखू मुक्तीचे तंबाखू मुक्ती केली पाहिजे व्यसन मुक्ती झाली पाहिजे याविषयी अनेक सेमिनार्स केले. आणि ह्याची दखल देशाच्या केंद्र सरकारने घेऊन भारत सरकारच्या वतीने युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने 2016-17 साठीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मला 2019 मध्ये देण्यात आला. त्या प्रसंग देखील माझ्या आयुष्यात फार मोठा आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला तो 12 ऑगस्ट 2019 ला मिळणार होता. 5 ऑगस्टला मी मंत्रालयामध्ये आपत्कालीन सेवा क्षेत्रांमध्ये काम करत असल्यामुळे मुंबईमध्ये अडकलो होतो आणि त्यावेळेला एकूणदर प्रेडिक्शन पाहता प्रचंड पाऊस कोल्हापूरमध्ये होणार होता किंवा पाऊस होत होता हे आम्ही पाहत होतो आणि कदाचित रस्ते बंद होऊ शकतात असं मला वाटलं. म्हणून मी आई बाबांना 8 तारखेचं जे बुकिंग होतं ते तुम्ही कॅन्सल करून बाबा 6 तारखेलाच मुंबईमध्ये या असा आग्रह धरला. आई बाबा काही करून धरलेला आग्रह एक करून आले आणि मुंबईमध्ये ते तिकीट त्यांना मी रेल्वेचं कॅन्सल करून त्यांना 7 तारखेला मुंबईमध्ये बोलवून घेतलं. ते 7 तारखेला मुंबईमध्ये आले. 7 तारखेला मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई बघितली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं नव्हतं एक गोष्ट म्हणून मी काय केलं की सांताक्रूज म्हणजे चला आता आज आपल्या 8 तारखेला आपली फ्लाईट आहे आणि आपल्याला निघायचं असं म्हणून मी त्यांना घेतलं आणि सांताक्रूजकडे निघालो.
सांताक्रूजकडे गेल्यावर एका ठराविक एज नंतर आत गेल्यावर जेव्हा ओलावाल्याला ऍड्रेस सांगायची वेळ आली, खरा ऍड्रेस त्यांना विचारला द्यावेला आयो म्हणजे कानावर शब्द पडले एअरपोर्ट, की एअरपोर्ट हे शब्द कानावर पडले आणि मग आयो म्हणजे लक्षात आलं की आपल्याला कदाचित हा मुलगा विमानानं देतो. म्हणून मग 12 ऑगस्टला कार्यक्रम होणार होता, 11 ऑगस्टला मला तिथं पोहोचून मॉबरेज होणार होतं आणि त्याच्या आधी दिल्ली आईवडिलांना दाखवावी या अनुषंगानं मी आईबाबांना विमानानं न्यायचं ठरवलं होतं. कारण हे सुद्धा एक हे होतं की आमच्या इथं मोहिते कॉलनीमध्ये आम्ही वाड्यानं ज्या सावंत म्हणून ज्यांच्या घरी राहायचो तिथून फिरायला आल्यावर कोपऱ्यावर एक ग्राउंड आहे तिथं बसल्यावर वर बघून माझे बाबा काय म्हणायचे की या विमानात बसणारा माणूस किती भाग्यवान असेल. आणि ते शब्द कायम काढणार होते. आई बाबांना विमानात बसवायचं होतं, कदाचित त्यासाठीच राष्ट्रीय युवा पुरस्कार ही एक बाब ठरली आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी म्हणून मी आई वडिलांना विमानानं त्या दिवशी नेलं. कदाचित विमानातून बाहेर विमान वर जात असताना बाहेर बघणाऱ्या माझ्या आई वडिलांचे जे चेहरे होते त्यावरच खरं समाधान मला अजून सुद्धा आहे. आणि हेच म्हणजे सक्सेस स्टोरी म्हणा किंवा काय म्हणा, पण ही सक्सेस स्टोरी खरीच जर म्हणायची तर ही सक्सेस स्टोरी माझ्या आई वडिलांची. कारण इतके अथक परिश्रम, इतके हे म्हणजे आईला कदाचित त्यावेळेला मला अनुभव आलं नाही याची. मला आठवतंय मला काही जणांनी आमच्या तिथे असणारे म्हणजे असं म्हणले की दोन सावंत नावाचे जे होते त्या मावशी सांगायच्या की नवन्या किंवा उमक्या म्हणाय उमक्या तुझा बाप तुला अनुभव घालायचा, तुझा बाप तुला पायावर घ्यायचा आणि अनुभव घालायचा असं त्या मला सांगायचं. म्हणजे असे इतके अनेक प्रसंग घडले. प्रत्येक म्हणजे आता मी आताच जेव्हा घरी गेलो होतो त्यावेळेला आठवण झाली तेव्हाच मी आईला म्हणाला, आई म्हणलं कदाचित ह्या सगळ्या चांगल्या ह्याचा परिणाम असावा की एक वेळचा गॅस संपला की ह्या वेळेचे पैसे किंवा ह्या आता ह्या वेळेचं रॉकेट आणायचं असेल तर शेतकरी संघापर्यंत माझे शेतकरी संघ कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर जवळ आहे तर तेवढा अंतर माझी आई चालत जायची आणि तेवढं ते घेतलेलं 6 लिटर 7 लिटर रॉकेट असेल ते पुन्हा चालत घेण्याचे, ते 6 लिटर रॉकेटचे पैसे तर ह्या वेळेला कोणाकडे मागायचे. इथपासूनच्या पेच प्रसंगांपर्यंत ते स्वतःचं घर स्वतःची गाडी स्वतःचं प्रत्येक वस्तू घेण्यापर्यंत जी मजल आहे ही सगळी मजल किंवा हा सगळा प्रवास पूर्ण करण्यामाग केवळ आणि केवळ माझे आई वडील मला मदत करणारे, माझे सगळे शिक्षक, माझे नातेवाईक या सगळ्यांचा आहे आणि या सगळ्यांनी जी मदत केली यामुळे कदाचित हे सगळं घडू शकलं. आणि याच्यापेक्षा भरपूर सांगण्यासारखं काहीतरी आहे, पण सगळ्याच गोष्टी आपण जसं म्हणतात की काहीतरी आपल्याला मानसिक मर्यादा किंवा शाब्दिक मर्यादा असतात या मर्यादा पाहता मला सगळ्याच गोष्टी नाही बोलता येणार. आपण स्वतःपासून मला ही सक्सेस स्टोरी म्हणून माझी कथा किंवा माझ्या या आपत्कालीन व्यवस्थापनाविषयी राष्ट्रीय युवा पुरस्काराविषयी माहिती देण्यासाठी आज जी संधी दिली याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या या स्तुत्य उपक्रमासाठी सदिच्छा देतो. धन्यवाद.